नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर महाराष्ट्र साठी आपण तयारी करत आहोत तर आजच्या लेक्चर मध्ये आपण अपेक्षित प्रश्न बघणार आहोत कोणत्या सब्जेक्ट वरती तर लॉजिकल सब्जेक्ट वरती ठीक आहे म्हणजे तार्किक क्षमतेवरती आपण वीस महत्वपूर्ण प्रश्न जे की तुमच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात अशा प्रकारचे प्रश्न आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत ज्यामध्ये सिलोजिझम असेल दिशा असेल किंवा गणितीय तर्क असतील अर्थपूर्ण वाढी असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न जे लॉजिकल रिझनिंग मध्ये विचारले जातात ते आजच्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये बघणार आहोत ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक प्रश्न जो आहे तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे कारण यावरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे प्रश्न सोडवले जातात ठीक आहे लेक्चर सुरू करण्याआधी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आपला जो टार्गेट आहे दोन हजार बावीसच्या च्या परीक्षेचा म्हणजे मिशन टॅट दोन हजार बावीस ठीक आहे यासाठी आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत तर या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर चाचणी मालिका म्हणजे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश असणार आहे आणि या टेस्ट सिरीज तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण सहित मिळणार आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही हे टेस्ट सिरीज द्याल त्याचं पीडीएफ सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर व्हिडिओ व्याख्याने म्हणजे व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येक टॉपिक वरती प्रत्येक विषयावरती हे व्हिडिओ लेक्चर्स असतील आणि तज्ञांद्वारे या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे त्यानंतर विषयानुसार नोट्स म्हणजे टॉपिक वाईज नोट्स आपण ज्याला म्हणतो प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला नोट्स दिले जाणार आहेत पीडीएफ नोट्स दिले जाणार आहेत जे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार कधीही ते रीड करून वाचून तुम्ही त्याच अभ्यास जो आहे तो करू शकता त्यानंतर तज्ञांचं मार्गदर्शन म्हणजे एक्सपर्ट गायडन्स तुम्हाला मिळणार आहे आणि तेही ट्वेंटी फोर इंटू सेव्हन म्हणजे चोवीस तासामध्ये जर तुम्हाला कधीही डाउट असेल तर तुम्ही ते डाउट विचारू शकता आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला त्वरित मिळणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती वरती ऍड केलं जाईल आणि त्यामध्ये तुमचा जो डाउट असेल तो तुम्ही विचारू शकता आणि त्वरित तुम्हाला त्याचे निराकरण करून मिळणार आहे तेही तज्ञांद्वारे ठीक आहे तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो ही बॅच लिमिटेड सीट्स आहेत या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा संपर्क करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे ते तुम्ही डाउनलोड करून हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे तर या कोर्सची फीस फक्त दोन हजार रुपये आहे तर लवकरात लवकर जॉईन करा लिमिटेड सीट्स आहेत आणि जसे की आपल्याला माहिती आहे की परीक्षा जी आहे ती दोनशे मार्काची आहे तर या बॅच मध्ये आपण आपला टार्गेट जो असणार आहे तो एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचा टार्गेट असणार आहे ठीक आहे तर एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क मिळवणं याची खात्री मी तुम्हाला देतो जर तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर ठीक कर कर करा, करा। आहे तर लवकरात लवकर जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा सूचना दिलेली आहे प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधाने आहेत ए बी आणि सी डी ठीक आहे असे चार विधान आहेत क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असते म्हणजे यामध्ये काय दिलेलं असतं प्रमुख विधान दिलेलं असतं आणि ऑप्शन्स मध्ये दोन असे विधान असतात जे की प्रमुख विधानाला सुचवत असतात ठीक आहे तर बघूया प्रमुख विधान काय आहे जर मी पौष्टिक खाल्ले तर मी स्वस्थ राहणार यामध्ये काय म्हटलेलं आहे जर मी पौष्टिक अन्न खाल्ले तर मी काय राहणार स्वस्त राहणार हेल्दी राहणार बर बरोबर तर आपण बघूया ऑप्शन्स मध्ये मी पौष्टिक खाल्ले बरोबर तर मुख्य विधानाला सुचवत की मी पौष्टिक खाल्लेलं आहे ज्यामुळे काय होणार आहे मी स्वस्त राहणार आहे तर मी स्वस्त राहिलो ठीक आहे तर ए आणि बी काय आपलं बरोबर उत्तर आहे सी आणि डी बघू शकता मी पौष्टिक खाल्ले नाही पौष्टिक खाल्ले नाही का असं काही नाही कारण त्याने पौष्टिक खाल्लेलं आहे त्यामुळे तो काय राहणार आहे स्वस्थ राहणार आहे मी निरोगी राहू शकलो नाही हे सुद्धा चुकीचं आहे तर ऑप्शन ए आणि बी आपलं बरोबर आहे पुढील प्रश्न सूचना दिलेल्या खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर किंवा शब्द किंवा संख्या निवडा ठीक आहे निलय आणि हृदय तर मराठीमध्ये समजत नसेल तर इथे बघू शकता इंग्लिश मध्ये सुद्धा दिलेलं आहे वेंट्रिकल आणि हार्ट ठीक आहे वेंट्रिकल काय असतं हार्टचा एक, एक मोठा पार्ट असतो जो की ब्लड पंप करत असतो हार्ट मधून आहे तर त्यास त्याला संबंधित असणारा शब्द किंवा अक्षर आपल्याला ऑप्शन्स मध्ये बघायचं आहे तर फिश आणि पाऊंड याचा निलय हृदय याचा जे काही संबंध आहे का त्यास किंवा त्यासारखा सुद्धा आहे का नाही ठीक आहे प्रमस्तिक किंवा मेंदूक म्हणजे सेरेब्रम आणि ब्रेन जसं की वेंट्रिकल हा हार्टचा मोठा पार्ट असतो मस्क्युलर पार्ट असतो तसाच सेरेब्रम हा ब्रेनचा मोठा पार्ट असतो ठीक आहे तर त्यामुळे ऑप्शन बी जो आहे तो आपला बरोबर आहे पुढील प्रश्न सूचना दिलेल्या खालील दिलेलं विधान ए आणि कारण आर साठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा विधान ए म्हणते की भारतीय लष्करामध्ये नौसेना अधिपती सर्वोच्च संभव स्थान आहे म्हणजे इंग्लिश मध्ये बघितलं तर अडमायरल ठीक आहे अडमायरल ही जी पोस्ट असते ती इंडियन आर्मीची नसून ती इंडियन नेव्हीची असते ठीक आहे त्यामुळे असर्शन किंवा विधान ए जे आहे ते चुकीचं आहे आपण असं गृहीत धरूया चीफ ऑफ स्टाफ ऑफ इंडियन नेव्ही इज नोन ॲज जनरल तर जनरल जी पोस्ट असते ती इंडियन आर्मी मध्ये असते ले ले, तर या ठिकाणी उलट पुलट झालेला आहे असं आपण बघू शकतो परंतु ऑप्शन्स मध्ये जर बघायला गेलं तर दोन्ही चुकीचा आहे असा ऑप्शन दिलेला नाही आणि आन्सर के मध्ये बी ऑप्शन जो आहे तो बरोबर दिलेला आहे ठीक आहे परंतु इन जनरल आपल्याला जर माहिती असायला हवं की इंडियन आर्मी मध्ये सर्वोच्च पद जो असतो तो जनरल असतो आणि इंडियन नेव्ही मध्ये ऍडमिरल असतो ठीक आहे पुढील प्रश्न यापैकी कोणती आकृती प्रामाणिक बुद्धिमान आणि गरीब यांच्या दरम्यानचे नाते दर्शवतो ठीक आहे तर समजा प्रामाणिक आहे आणि तो प्रामाणिक सोबत बुद्धिमान आहे आणि गरीब सुद्धा आहे ठीक आहे म्हणजे तिन्ही गोष्टी एकमेकाशी आहेत तर आपण असं दर्शवलं पाहिजे तर सिलोझिझम मध्ये काय असतं समजा एकच किंवा दोन गोष्टीमध्ये काही साम्य असेल तर काही साम्य असेल तर आपण असं दर्शवतो जर दोन गोष्टी वेगवेगळ्या असतील तर आपण असं दर्शवतो ठीक आहे एक मुख्य गोष्ट असेल म्हणजे समजा महिला महिला ही मुख्य गोष्ट आहे आणि महिला मध्ये बहीण आहे आणि मावशी आहे तर महिला हा मुख्य असेल त्यानंतर बहीण वेगळी आणि मावशी वेगळी ठीक आहे असं दर्शवतो किंवा स्टुडंट त्यानंतर गर्ल्स आणि बॉयज तर स्टुडंट आणि गर्ल्स अँड बॉयज सुद्धा आपण अशा प्रकारे दर्शवतो ठीक आहे तर या प्रकारे आपल्याला सिलोजिझम सॉल्व्ह करायचं असतं तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये राईट उत्तर काय असणार आपलं ए पुढील प्रश्न निर्देश पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा न्युमोरिकल रिजनिंग आपल्याला दिलेलं आहे तर या ठिकाणी बघू शकता की दोन सहा बारा वीस या ठिकाणचं आपल्याला ओळखायचं आहे बेचाळीस छप्पन बहात्तर आणि नव्वद ठीक आहे तर दोन अधिक चार जर केलं तर सहा येतं ठीक आहे त्यानंतर पुढील चारच्या पुढील समसंख्या काय आहे तर, तर आपण सहा अधिक सहा किती बारा येते थे? ठीक आहे तर बारा अधिक सहाच्या पुढील समसंख्या आठ तर किती येतं वीस येतं ठीक आहे त्यानंतर वीस अधिक आठच्या पुढील समसंख्या कुठली असेल दहा तर किती येणार तीस तर ऑप्शन मध्ये तीस आहे का आहे ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे तर त्याच्या पुढे सुद्धा आपण करून बघूया तीस अधिक दहाच्या पुढे किती येणार बारा किती येतं बेचाळीस तर बेचाळीस आलेलं आहे ते उत्तर ठीक आहे त्यानंतर बेचाळीस अधिक चौदा केलं तर किती येत छप्पन बरोबर तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे होळी पुढील पुड़ी प्रश्नाकडे खालील दिलेल्या अक्षरात अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यापैकी एक आहे ठीक आहे तर ए, ए त्यानंतर काय येते बी त्यानंतर ए ए बी त्यानंतर ए ए बी ए ए बी, तर बी ए ए बी तर मध्ये बी ए ए बी कुठे आहे तर ऑप्शन बी मध्ये ठीक आहे ऑप्शन बी आपला बरोबर आहे खालील अक्षरांच्या संख्यांच्या व्यवस्थेचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांचे उत्तरे द्या तर या ठिकाणी अल्फाबेट आणि नंबर हे दोन्ही दिलेले आहेत बी एट फोर सी आर एम नाईन ठीक आहे तर वरील क्रम संदर्भात पुढील क्रमामध्ये खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागे तर आपण बघूया कशाप्रकारे सॉल्व्ह केलं बी आर सी तर बी पहिला आहे ठीक आहे त्यानंतर एक दोन तीन चार ठीक आहे चार घेतलेला आहे चौथा घेतलेला बी च्या पुढे चार आ, संख्या किंवा अक्षर सोडून तीन सोडून चौथा घेतलेला आहे आणि त्याच्या मागच्या नंतर एक उचललेला आहे ठीक आहे तर बी आर सी होत त्यानंतर पुढे बघा च्या नंतर काय आठ आहे आठच्या पुढे चौथी संख्या चार सी आर एम ठीक आहे तर एम आणि त्याच्या अगोदरचा कुठला आर ठीक आहे तर एट एम आर होतं त्यानंतर च्या नंतर चार चारच्या पुढे चौथी संख्या कुठली सी आर एम आणि नाईन बरोबर नाईन चौथी घेतलेली आणि त्याच्या मागचा एम बरोबर त्यानु ले ले तर त्यानुसार जर बघायला गेलं तर काय येणार तर सी येणार च्या पुढे चौथी कुठली आर एम नाईन आणि पी बरोबर पी आणि नाईन येणार म्हणजे काय सी पी आणि नाईन यायला पाहिजे बरोबर तर सी नाईन आहे का मध्ये नाही तर आपलं ऑप्शन राईट कुठलं यायला पाहिजे नन ऑफ दिस ठीक आहे ना ठीक आहे की नाही सी पी नाईन जर मध्ये असता तर आपण काय चूज केलं असतं सी नाईन बरोबर चूज केलं असतं तर सी पी नाईन मध्ये नसल्यामुळे आपल्याला नन ऑफ दिस ठीक आहे पुनर्रचना करा त्यानंतर खालील प्रश्नाची उत्तरे द्या तर या प्रकारचा जो प्रश्न असतो दोनशे मार्काच्या मध्ये हा चार ते पाच वेळा विचारला जातो फक्त प्रश्न जो असतो पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते के वाक्य तिसरे असेल तर तिसरे असेल या जागी क्रम जो आहे तो वेगळा विचारला जातो परंतु चार ते पाच वेळा हा प्रश्न विचारला जातो जर क्रम आपला व्यवस्थित लागला तर आपल्याला चार ते पाच मार्क हे फुकट मिळणार आहेत ठीक आहे तर आपण बघूया क्रम व्यवस्थित लावून घेऊया काय म्हटलेला आहे उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला तो जाळ्यात अडकला होता सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता तो जाळ्यातून तो सुटू शकला नाही त्यानंतर त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लिखा ठीक आहे तर सर्वप्रथम काय यायला हवं की सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता या ठिकाणी हा पहिला असायला हवा त्यानंतर काय टी उंदराने त्याने उंदराच्या कमजोरीला तू छ हे दोन त्यानंतर क्यू तो जाळ्यात अडकला होता ठीक आहे त्यानंतर एस तो जाळ्यातून सुटू शकला नाही आणि उरलेला शेवटी पी ठीक आहे पाच नंबर काय पाच नंबर उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला म्हणजे सर्वप्रथम काय सिंहाला त्याच्या क्षमतेचा गर्व होता ठीक आहे आणि त्याने काय केलं उंदराच्या कमजोरीला तुच्छ देखले त्याने त्यानंतर काय झालं की तो <coughs> तो जाळ्यात अडकला आणि त्यानंतर तो जाळ्यातून सुटू शकला नाही ठीक आहे सिंहाला आपल्या क्षमतेवर गर्व होता परंतु तो जाळ्यात अडकल्यानंतर स्वतः सुटू शकला नाही परंतु कसा सुटला उंदराच्या परिश्रमाने तो सुटला ठीक आहे तर यामध्ये आपल्याला तिसरं वाक्य काय आहे ते विचारलेलं आहे तिसरं वाक्य काय आहे क्यू ऑप्शन मध्ये क्यू आहे का आहे ऑप्शन ए आपलं बरोबर आहे पुढील प्रश्न हा दिशेचा प्रश्न आहे प्रियंका तिच्या घरापासून पश्चिम दिशेने चालत गेली ठीक आहे तर प्रियांका समजा इथे आहे ती कुठे गेली पश्चिम दिशेने चालत गेली पंचवीस मीटर अंतर चालत गेल्यावर ती उजवीकडे वळाली म्हणजे हे किती आहे हे पंचवीस मीटर आहे आणि ती काय केली नंतर ती उजवीकडे वळाली किती दहा मीटर चालत गेली तर हे किती आहे दहा मीटर त्यानंतर ती पुन्हा एकदा उजवीकडे वळाली आणि पंधरा मीटर चालत गेली परत एकदा उजवीकडे वळाली आणि किती पंधरा मीटर चालत गेली ठीक आहे तर प्रश्न असा आहे की ती आता तिच्या प्रारंभ बिंदू पासून कोणत्या दिशेला आहे तर हा प्रारंभ बिंदू होता तर या बिंदू पासून ती कुठे आहे आता उत्तर पश्चिमला आहे ठीक आहे हे उत्तर आणि हे पश्चिम तर उत्तर पश्चिम आहे का मध्ये आहे तर ऑप्शन ए जे आहे ते आपलं बरोबर आहे तर सोपा प्रश्न होता दिशेचा प्रश्न होता अशा प्रकारे आपल्याला ते सॉल्व करायचं आहे पुढील प्रश्न हा रांगेचा प्रश्न या e, आहे यामध्ये थोडा जास्त वेळ जाऊ शकतो यामध्ये काय दिलेला आहे ए बी सी डी एफ जी आणि एच असे आठ मित्र आहेत ते एका वर्तुळामध्ये केंद्रासमोर बघत बसलेले आहेत ठीक आहे ए सी डी जी बी एकमेकांसम एकमेकांच्या बाजूला बसलेले आहेत ठीक आहे त्यामध्ये दे, ए देखील च्या बाजूला बसलेला आहे बी हा एच च्या उजवीकडून दुसरा आहे ई आणि सी हा उजवीकडून तिसरा आहे तर अशा प्रकारे आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे ठीक आहे तर या प्रकारे मी मांडणी करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता ए सी डी जी ए सी ए आणि सी, -सी हे बरोबर बसलेले आहेत बाजूला बसले आहेत डी आणि जी बाजूला बसलेले आहेत एच आणि ई एच आणि ई सुद्धा बाजूला बसलेले आहेत एफ आणि बी सुद्धा बाजूला बसलेले आहेत ठीक आहे तर आणखीन काय ए देखील च्या बाजूला आहे तर एच च्या बाजूला आहे आहे त्यानंतर बी हा च्या उजवीकडून दुसरा आहे आता या ठिकाणी बी आहे ठीक आहे तर च्या उजवीकडून दुसरा आहे म्हणजे च्या उजवीकडून दुसरा ई आणि बी ठीक आहे त्यानंतर ई हा च्या उजवीकडून तिसरा आहे ई जो आहे तो च्या उजवीकडून तिसरा आहे तर आहे का च्या एक दोन आणि तीन ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला मान्य करून घ्यायची आहे थोडा जास्त वेळ जाऊ शकतो परंतु अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे तर यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे खालील जोड्यामध्ये कोण एकमेकाच्या बाजूला बसू शकलेले असू शकत नाही एच डी सी ई बी निर्धारित केले जाऊ शकत नाही तर ऑप्शन डी सी ठीक आहे डी सी डी आणि सी याच्यामध्ये कोण आहे जी आहे त्यामुळे हे बाजूला बसू शकतात का नाही एच बघितलं तर बाजूला बसतात ई बी बघितलं तर ते सुद्धा बाजूला आहेत ठीक आहे तर डी सी जे आहे ती बाजूला बसू शकत नाही तर आपलं ऑप्शन बी जो आहे तो बरोबर आहे पुढील प्रश्न एखादी व्यक्ती बालपण व प्रौढत्वा दरम्यानच्या स्थित्यंतरात असलेल्या ती यात येते ठीक आहे म्हणजे एक व्यक्ती ठीक आहे जो की चाइल्डहूड आणि ऍडल्टहूड यांच्या दरम्यान असेल तर त्याला काय म्हटलं जातं ऍडलसंट प्री स्कूल प्रपोशनल एज सॉरी प्री ऑपरेशनल एज कि नॅन ऑफ दो तर त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं कुमार वय किंवा इंग्लिश मध्ये आयडोलस ठीक आहे पुढील प्रश्न सोपा प्रश्न आहे यामध्ये काय केलेला आहे अशी आकृती जी आहे असं एक कागद आहे समजा त्याला फोल्ड केलं फोल्ड केल्यानंतर फोल के ते अशी दिसतं आणि फोल्ड केल्यानंतर या ठिकाणी त्याला होल केलेला आहे ठीक आहे तर जेव्हा ते फोल्ड केलं त्यामध्ये किती भाग झालेले होते दोन भाग झालेले होते है ना तर होल किती होतील दोन होतील अशा प्रकारे ऑप्शन्स मध्ये बघा बी ऑप्शन बरोबर आहे आपला ठीक आहे तर खूप सोपा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा प्रश्न होता ऑप्शन बी जे आहे ते आपलं बरोबर आहे पुढील प्रश्न खालील आकृतीमध्ये किती सरळ रेषा आहे तर यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे सरळ रेषा विचारलेल्या आहेत ठीक आहे सम यामध्ये आता तिरपी रेष जरी असली ती तर ती कशी आहे सरळ रेषा आहे ती अशी नागमोडी आहे का नाही ती कशी आहे सरळच रेषा आहे म्हणून प्रत्येक रेष जी आहे ती सरळ आहे तर किती रेषा आहेत एक दोन तीन चार ठीक आहे पाच सहा सात आणि ही सरळ आठ नऊ आणि दहा ठीक आहे तर ऑप्शन मध्ये दहा आहे का आहे तर आपलं ऑप्शन बी दहा जी ते आहे बरोबर आहे पुढील प्रश्न ए बी सी डी नावे दिलेल्या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या मिळून एक श्रेणी तयार होते किंवा त्यांच्यात यांना त्या प्रकारचे साम्य आहे ठीक आहे तर यातील एक आकृती इतरांपेक्षा निराळ्या निराळी आहे तुम्हाला या चारांपैकी वेगळी असंबद्ध असणारी आकृती निवडायची आहे ठीक आहे तर यामध्ये कसं आहे की चार आकृती दिलेल्या आहेत तीन आकृत्या ज्या आहेत त्यांची श्रेणी तयार होते आणि ती श्रेणी बरोबर तयार होते आणि त्यामध्ये एक आकृती आहे जी की त्याची श्रेणी बरोबर होत नाही तर ती आकृती कुठली आहे आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी ए मध्ये बघू शकता तर किती एक एक रेस दिलेली आहे या ठिकाणी त्यानंतर बी मध्ये काय केलेलं आहे दोन रेश दिलेले आहेत सी मध्ये काय केले आहेत तीन रेश दिलेले आहेत आणि चार मध्ये काय चार दिलेले आहेत परंतु श्रेणी जर बघितली आपण तर अर्धा बाहेर अर्धा मध्ये अशी रेश दिलेली आहे बरोबर तिन्ही आकृतीमध्ये ए बी आणि सी दे मध्ये डी मध्ये काय केलेलं आहे तर फक्त मधल्या बाजूने रेश ओढलेले आहेत चार ओढलेले आहेत परंतु श्रेणी चुकीची आहे कारण पूर्णतः मध्ये आकृती रेश ओढलेली आहे ठीक आहे तर यामध्ये बघायला गेलं तर डी ऑप्शन आपल्याला बरोबर असायला पाहिजे पुढील प्रश्न भारतातील विद्यार्थी आत्महत्यांची संख्या चिंताजनकपणे वाढत आहे ठीक आहे तर नंबर ऑफ स्टुडंट सुसाईड्स इन इंडिया अलार्मिंगली इनक्रिझिंग तर भारतामध्ये काय होत आहे की विद्यार्थी जे आहेत ते जास्त प्रमाणात आत्महत्या करत आहेत आणि ही चिंताजनकपणे संख्या जी आहे आत्महत्या करण्याची ती वाढत चाललेली आहे तर कृतीचा कोर्स काय म्हणत आहे वार्षिक परीक्षा रद्द करा आणि दुसरा कोर्स काय म्हणत आहे सर्व कुलगुरूंना निलंबित करा तर यामुळे हे जो प्रॉब्लेम आहे हे जी आ, आ, समस्या आहे ही कमी होईल हो हो का जर वार्षिक परीक्षा रद्द केली तर विद्यार्थ्यांची आत्महत्या कमी होईल का नाही आणि सर्व कुलगुरूंना निलंबित केलं तर आत्महत्यांची संख्या कमी होईल का नाही तर दोन्ही कृतीचा कोर्स काय आहे चुकीचा आहे त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर आहे तर विद्यार्थ्यांचं आत्महत्या करण्याचं कारण जे आहे ते वेगवेगळं असू शकतं त्यामध्ये फॅमिली प्रॉब्लेम्स असू शकतात त्यानंतर ट्रॉमा किंवा मार्क्स कमी पडणे ठीक अं वेगवेगळे असू शकतात सोसायडल कारण आत्महत्यांचं कारण त्यामुळे वार्षिक परीक्षा रद्द करणं किंवा कुलगुरूंना निलंबित करणं या प्रकारचं काही कारण असू शकत नाही त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर असणार आहे पुढील प्रश्न स्वमग्नतेची चिन्हे या वयोगटात प्रथम दिसून येतात स्वमग्नतेचे म्हणजे ऑटिस्टिक ठीक आहे ऑटिस्टिक सायन्स आर फर्स्ट इन एज ग्रुप ऑफ वॉट एज ग्रुप ऑफ वन एंड टू ठीक आहे पुढील प्रश्न या या तर यामध्ये का काय दोन विधाने दिलेली असतात त्यामध्ये आपल्याला विधान कुठलं आहे आणि त्याचा परिणाम काय आहे किंवा कारण कुठलं आहे आणि त्याचा परिणाम काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर विधान काय म्हणते की परिसरात मलेरियाच्या घटना वाढत आहेत आणि विधान दोन काय म्हणत आहे परिसरात अस्वच्छ पाण्याची समस्या वाढत आहे ठीक आहे तर परिसरात अस्वच्छ पाण्याची समस्या वाढत आहे हे कारण आहे आणि त्याच्यामुळे काय परिणाम होत आहे त्यामुळे मलेरियाच्या घटना जे आहेत ते वाढत चाललेला आहे परिणाम दोन सॉरी विधान दोन जे ते काय आहे ते आहे कारण आणि विधान वन जे आहे ते काय आहे परिणाम आहे तर आपलं ऑप्शन बी जर बघितलं तर आपलं ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आहे विधान दोन जे कारण आहे आणि विधान एक जे आहे ते परिणाम आहे पुढील प्रश्न खाली दिल्या शब्दांची पणे मांडणी करा डॉक्टर ताप औषध चिठ्ठी निदान आणि औषध ठीक आहे सर्वप्रथम काय होतं आपल्याला ताप आला समजा एक नंबर ताप आला त्यानंतर आपण काय करतो त्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो मग डॉक्टर काय करतो निदान करतो बरोबर मग निदान केल्यानंतर काय करतो चिठ्ठी देतो चिठ्ठीमध्ये दे औषध दे गोळ्या लिहून देतो आणि त्यानंतर आपण काय करतो औषध घेतो ठीक आहे तर या प्रकारे आपला क्रम असणार आहे दोन एक त्यानंतर दोन एक चार तीन आणि पाच तर ऑप्शन सी जर बघितलं आपलं बरोबर असणार पुढील प्रश्न खालील आकृतीत त्रिकोण शिक्षक दर्शवतो त्रिकोण शिक्षक दर्शवतो अं त्यानंतर वर्तुळ विद्यार्थी दर्शवतो आणि आयत कलाकार दर्शवतो ठीक आहे तर यामध्ये आपल्याला का काय विचारलंय विद्यार्थी कलाकार असलेले शिक्षक कोणती संख्या दर्शवतो म्हणजे ज्यामध्ये चौकोन वर्तुळ आणि त्रिकोण एका जागी आलेले आहेत असं कुठली संख्या आहे तर ही संख्या आहे पाच ठीक आहे ज्यामध्ये आयत पण आहे वर्तुळ पण आलेला आहे आणि त्रिकोण पण आलेला आहे तर पाच संख्या जी आहे ती बरोबर आहे तर पाच ही संख्या काय दर्शवत आहे विद्यार्थी कलाकार असलेले शिक्षक ठीक आहे तर ऑप्शन बी जे आहेत आपलं बरोबर आहे पुढील प्रश्न खाली दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे एक आणि दोन असे दोन निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत त्या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा ठीक आहे तर जगजित असे समजतो विधान काय दिलेलं आहे जगजित असे समजतो की अणुऊर्जा केंद्र पर्यावरणासाठी काय आहे धोकादायक आहे जगजीतच्या त्याच्या जिल्ह्यात अणुऊर्जा केंद्र स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो आहे तर त्यावरून निष्कर्ष आपल्याला काढायचा आहे भारताच्या विकासाच्या कार्यात अडथळा आणत असल्याने जगजीत देशद्रोही आहे का नाही भारतीय सरकारला विरोध करत असल्याने जगजीत देशद्रोही आहे का नाही तर या ठिकाणी मुख्य कारण काय आहे तर अणुऊर्जा केंद्र जर स्थापन केलं तर त्यामुळे काय होईल पर्यावरणाला धोका आहे ठीक आहे पर्यावरणाला धोकादायक आहे त्यामुळे तो काय करत आहे विरोध करत आहे निषेध करत आहे तर मध्ये सॉरी मध्ये दोन्ही विधान जे आहेत ते चुकीचे आहेत तर कोणताही निष्कर्ष अनुसरून नाही त्यामुळे आपलं डी ऑप्शन जे आहे तो बरोबर असणार आहे ठीक आहे